नमस्ते. आज आपण पाणीपुरीच्या क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा पुऱ्या घरच्या घरी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे आपण जो रवा शिऱ्याला किंवा उपम्याला वापरतो तो रवा मी घेतलेला आहे 1 कप, अर्धा कप भरून तो आपण बाउलमध्ये टाकूया. त्यातच 2 चमचे मैदा घालूया आणि 1 चिमूटभर मीठ घालूया त्यात. आता आपण, मी इथे गरम पाणी कडकडीत एकदम गरम करून घेतलेलं आहे, ते आपण 1/4 कप पाणी घेणार आहोत. अर्ध्या कप रवाला 1/4 कप पाणी बरोबर होतं ते त्यामध्ये घालूया आणि सुरुवातीला चमच्याने रवा चांगला मिक्स करून घेऊया. आणि हाताला सहन होईल इतपत झाला की आपण हाताने ते पीठ सगळं व्यवस्थित रवा आपला मिक्स करून घेणार आहोत. 1/4 कप पाणी ह्याला एकदम बरोबर होतं. आता आपण हाताने हा रवा चांगला व्यवस्थित मळून घेऊया. 5-6 मिनटं रवा चांगला मळून घ्यायचा, त्याचा घट्ट असा गोळा तयार करूया. मस्त असा रव्याचा गोळा तयार झालेला आहे. तर वरती झाकण ठेवून 15 मिनटांसाठी रेस्टला ठेवूया. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय रवा छान फुलून आलेला आहे आणि एकदम मऊ झालेला आहे. पीठ घट्टच आहे पण रवा छान फुलून आलेला आहे. पुन्हा 5 मिनटं चांगला मळून घेऊया आणि त्याचे आपण आता 2 भाग करून घेऊया. असा त्याचा पातळ असा लांबट रोल करून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. असे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे गोळे हातावरती असे गोल फिरवून त्याला असा चप्पट असा थोडा आकार द्यायचा. इथेच गोळे पण सगळे तयार करून झालेले आहेत. त्याच्यावरती थोडं सुका मैदा भरभरूया म्हणजे लाटताना पोलपाटाला चिकटणार नाही. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. इथे मी पोलपाट लाटणं घेतलं आहे आणि 1 कॉटनचा टॉवेल घेतला आहे पुऱ्या ठेवण्यासाठी. कोराच आहे, कॉटनचा आहे. आपण आता पुऱ्या लाटायला घेऊया. 1 पुरी 4 ते 5 वेळा जरा फिरवली हळूहळू की छान अशी पातळ अशी पुरी तयार होते. आता ह्या पुऱ्या आपण टॉवेलवरती लाईनीत लावून ठेवायच्या, म्हणजे आपण जी पहिली पुरी केलेली आहे तीच आपण पहिली पुरी तळायला घेणार आहोत. अशी मी दुसरी पण पुरी तुम्हाला लाटून दाखवते. पातळ अशा पुऱ्या लाटायच्या आणि लाईनीमध्ये त्या लावून ठेवायच्या. अशा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, लाईनीत लावलेल्या आहेत. बाजूला गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे, तेल छान तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या तळताना पहिली पुरी उचलणार, जी टॉवेलवरती बाजू आहे तीच बाजू आपण तेलात सोडणार आहोत. म्हणजे पुऱ्या एका साईडनी छान अशा फुलल्या जातात. तुम्ही बघू शकताय तेल छान तापलं आहे. त्यात आपण 1 पुरी टाकली की झाऱ्याने ती थोडी हलवायची, दाबायची, म्हणजे तेलामध्ये की ती छान अशी वरती फुलून येते. अशा आपण सगळ्या पुऱ्या आता मस्त अशा खरपूस भाजून घेऊया. मस्त कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय पुऱ्यांना. अशाच आपण आता सगळ्या पुऱ्या जास्त तेलामध्ये टाकायच्या नाही आहेत, नाहीतर मग त्या फुलत नाहीत. म्हणून 4-4, 5-5 टाकूनच पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. अशा मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेते. बघू शकताय तुम्ही मस्त एकदम पुऱ्या फुलत आहेत पण, आणि कलर पण त्याला छान आलेला आहे. अशा मी सगळ्या पुऱ्या आता करून घेते. अशा आपल्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत. मस्त एकदम क्रिस्पी पुऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या तुम्ही अगदी 15 दिवस काय महिनाभर ठेवल्यात तरी अशाच कुरकुरीत अशा पुऱ्या राहतात. नरम पडत नाहीत अजिबात. तेल चांगलं तापलेलं हवं, अजिबात कमी करायचं नाही गॅस. बघू शकताय तुम्ही पुरी अशी कुरकुरीत एकदम तयार झालेली आहे. अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.